माझा यूट्यूब चॅनल एम एम ए थेरी अँड प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला व्हायब्रेशन डॅम्पर याविषयी थोडक्यात माहिती करून देणार आहे. तर व्हायब्रेशन डॅम्पर हा भाग क्रँकशाफ्टवर पुढील बाजूस बसलेला असतो. तो स्टील पत्र्यापासून अथवा स्टील पत्र्यापासून बनवलेला असतो. पॉवर स्ट्रोकनंतर क्रँकशाफ्टच्या एका विशिष्ट गतीमध्ये क्रँकशाफ्टमध्ये ट्रान्सनल व्हायब्रेशन निर्माण होतात. या व्हायब्रेशनमुळे क्रँकशाफ्ट टोळ्याची तसे तुटण्याची म्हणजे टोळण्याची व तुटण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी क्रँकशाफ्टवर व्हायब्रेशन डॅम्पर बसलेला असतो. याला हार्मोनिंग बॅलन्सर असे म्हटले जाते. तर या व्हायब्रेशन डॅम्परचे दोन प्रकार पडतात. एक आहे मेकॅनिकल टाईप व्हायब्रेशन. तर या मेकॅनिकल टाईप व्हायब्रेशनचे दोन प्रकार म्हणजे जे रबर फ्लोटिंग टाईप, दुसरा आहे क्लच आणि रबर बूस्ट टाईप. तर आता दोन प्रकार म्हणजेच हायड्रॉलिक व्हायब्रेशन डॅम्पर. तर अशा प्रकारे या व्हायब्रेशन डॅम्परविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती करून दिली आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल इथे आणि प्रॅक्टिकल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फ्री व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील. धन्यवाद.